नमस्कार, मी मिलिंद कविश्वर, राहणार लोणीकावर. पंडितराज जगन्नाथ या नाटकातला शहाजहानचा प्रवेश मी सादर करतोय. माझा अभिनय आपल्याला आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. माझ्या या बोलण्यानं हे दोन प्रेमी जीव किती खयाळ झाले असते. यांना असंच तडफडत ठेवून की यांच्या शादीला बिनशर्त परवानगी देऊ. माझी इज्जत सांभाळ की यांच्या मोहपतीला मान काहीच सुचत नाही. काहीच सुचत नाही. या खुदा हब्बे क्या कर. मुमताज, मुमताज अशीच अगदी अशीच दर्दाभरी गजल एक त्या बैरागिणीनं म्हटली होती. तेव्हा तुझ्या फुलासारख्या डोळ्यात अश्रूंचे दवबिंदू तरळले होते. पण लवंगिकेच्या पुकारानं माझं कठोर मन विरघळत नाही. मुलीच्या आक्रंदनानं देखील या अभागी बापाच्या दिलाचा पहाड पाझरत नाही. माफ कर, माफ कर मुमताज, मला निष्ठुर समजू नकोस. माझा दिन विरघळून जात नाहीये कारण तो मुळे ठिकाणावरच नाही. या अंधाराच्या दर्यात तो गोते खातो. त्याला आता कुणाचाच आधार नाही, कशाचाच आधार नाही. मुमताज, मुमताजच्या खयाल बुलबुलांचे हे दर्दभरे आवाज माझं काही चरचरा कापून जात आहेत. आणि अशा वेळी तुझा सल्ला माझ्या नशिबी नाही. या दुनियेच्या दगाबाज दर्यात शाहजहाला अकेला सोडून तू निघून गेलीस आणि तुझी याद तेवढी मागे राहिली. बघाशी बघाशी त्या जवान प्रेमिकाशी कठोरतेनं बोलताना आतल्या माझा दिल तुझ्या यादगिरीनं निर्घळ जात होता. मुमताज, शवानीच्या त्या रसील्या रात्री आठवण्यात झेलम काठच्या शाही बगीच्यातली सफर याद आली. आणि पुन्हा पुन्हा याद आली तुझी वफादार मोहब्बत. एकदा एकदा तू शाही हमामात संगमरवरी कारंजाच्या खुशबूदार धारा अंगावर घेत असताना मी तुला म्हटलं, किती सुंदर दिसतेस तू मुमताज. तुझ्या या रूपावर आशिक होऊन खुद्द खुदा तुला नंदनवनात घेऊन जाण्यासाठी इथे आला तर. तेव्हा तू जबाब दिलास. मी सांगेन खुदाला, मी कशाला येऊ तुझ्या बरोबर. तू खुदाच नाहीस पुरे, कारण मोहब्बत ही खुदा आहे आणि तो मला शाहजहानच्या सहवासात केव्हाच हसील झाला. मुमताज, तू माझ्याकडे खपा नजरेनं पाहतेस. तुझे गुलाबाच्या पाकळ्यासारखे वर थरथर कापतायत. तुझ्या फुलासारख्या डोळ्यातून गैरमर्जीचे अग्निपराग बाहेर पडताय. काय म्हणालस, मोहब्बत ही खुदा आहे. तर खुदाच्या नावावर आपल्या मुलीच्या इमानदार मोहब्बती पुढे मजहबी तटबंदी का उभी करता. स्वतःहून दुसऱ्याला का ओळखत नाही. दुसऱ्याच्या प्रेमाची तुम्हाला हीच कदर असेल तर जमीन दोस्त करून टाका तो ताजमहाल. डोको डोको मुमताज, अशा तिखट शब्दांची तलवार चालू नकोस. सिर्फ इज्जतीचा आणि राजकारणाचा हा सवाल नाहीये. रूढी म्हणून केलेली शादी त्यांच्या बर्बादीस कारण ठरेल. समाजाच्या तेज टीकेच्या भडीभारानं त्या कोळ्या प्रेमिकांचा तोल सुटेल आणि मग आफतींच्या दर्यात त्यांच्या जिंदगीचं जहाज गोते खाऊ लागेल असं वारंवार माझ्या मनात येतं मुमताज. पण हे त्या धुंद जीवांना पटत नाही, पटणार नाही. मी त्यांच्या काळजीचं नाटक करतोय असंच ते म्हणणार. मग तूच सांग मुमताज, मी काय फैसला देऊ की ज्यानं त्यांना या इश्काच्या फेऱ्यात आणि मला या मुश्किल पेचात टाकलं त्या अल्लावरच सारा भार टाकू. हो, आता सारा भार त्या अल्लावरच टाकला पाहिजे. या खुदा, या परवरदिगार,